विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार कामात भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला आणि त्यावर उत्तर देताना राज्याचे जलसंधारण मंत्री यांनी पुरंदर तालुक्यातील 1300 जलयुक्त शिवार कामात भ्रष्टाचार झाल्याचं मान्य केलं आणि या घोटाळ्यात जे अधिकारी सामील आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय. जलयुक्त शिवाराच्या खर्चाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यात यावे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. याविषयी आणखीन धनंजय मुंडे काय म्हणाले ऐकूयात. विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित झाला आणि पुरंदर तालुक्यातल्या 1300 कामामध्ये जलयुक्तचा भ्रष्टाचार झाल्याचं स्वतः जलसंधारण मंत्र्यांनी कबूल केलं आणि हे कबूल करत असताना त्या अधिकाऱ्यालाही वाचवण्याचं काम जलसंधारण मंत्र्यांनी कबूल केलं आहे. तो प्रश्न शेवटी तारांकित ठेवला गेलेला आहे आणि अधिकाऱ्याला वाचवण्याच्या संबंधात सभापतींनीसुद्धा मंत्र्यांना ताकीद दिलेली आहे. आम्ही पूर्ण महाराष्ट्रात जलयुक्तमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नाही तर पुराव्यानिशी यापूर्वी सिद्ध केलं. म्हणून आमची राज्य सरकारकडे मांग आहे की 1300 कामाचा एका तालुक्यात जर जलयुक्तमध्ये घोटाळा झाला असेल तर संबंध महाराष्ट्रात किती झाला, म्हणून थर्ड पार्टी ऑडिट करा आणि या जलयुक्तचा घोटाळा जो आम्ही या ठिकाणी मांडला आहे तो बाहेर काढा.